आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलेली आहे। मात्र महाविकास आघाडीत पुण्याच्या 6 जागांवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दावा केलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पुणे जिल्ह्यातल्या 6 विधानसभेच्या जागा ज्या आहेत त्या मागितलेल्या आहेत। मात्र या संदर्भात अजून कुठलीही चर्चा झालेली नसल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी म्हटले। पाहूयात या संदर्भात काय म्हणालेत मोहन जोशी। महाविकास आघाडीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांची 2 दिवसापूर्वीच मुंबईमध्ये एक पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये असं ठरलं की येणारी विधानसभेची निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणून आपण सामोरं जायचं आहे। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभेची निवडणूक लढवणार आणि 100% या ठिकाणी जिंकणार। आपलं सरकार जे आहे हे येणारं सरकार हे महाविकास आघाडीचं महाराष्ट्रामध्ये असेल हे सुद्धा मी आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो। पुणे शहर विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर आपल्याकडे एकूण 8 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्या 8 विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार म्हणून काँग्रेसचे एक विद्यमान आमदार आहेत कसब्यातून रवींद्र गंगेकर आणि बाकीच्या ठिकाणी 2 मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे महायुतीचे आमदार आहेत आणि राहिलेल्या 5 मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत। तर आत्ता पुढं आम्ही ज्यावेळेला महाविकास आघाडी म्हणून एकत्र जाऊ त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे आघाडीतले तिन्ही घटक पक्ष एकत्र बसून ज्या मतदारसंघामध्ये ज्या पक्षाचा उमेदवार 100% निवडून येणार त्याला उमेदवारी दिली जाईल हे आमचं सूत्र आहे। भारतीय जनता पार्टीचा पराभव करणं हा एकमेव कार्यक्रम आणि महाराष्ट्राला चांगलं राज्य देणं हा एकमेव कार्यक्रम महाविकास आघाडीचा आहे। पुण्यातल्या 6 जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं त्यांच्या वरिष्ठांकडे मागणी करणार आहेत। एकूणच आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीच्या वेळेस देखील तुमच्या ज्या काही बैठका झाल्या त्यावेळेस कसब्याची जागा सुद्धा शिवसेनेनं मागितली होती, या संदर्भात काही ठरलंय का किंवा या संदर्भात काही झालंय का? असे की महाविकास आघाडीमधले समजा राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांचा गट असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील यांनी शहराच्या प्रमुख नेत्यांची त्यांची बैठक झाली आणि त्यांनी 6-7 जागांची मागणी केलेली आहे। मुद्दा असा आहे की प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार असतो आघाडीमध्ये आणि ते करत असताना त्यांचे जे कार्यकर्ते असतात किंवा त्यांचे जे इच्छुक उमेदवार असतात त्यांचं समाधान सुद्धा त्यांना करावं लागतं। शेवटी निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होतो आणि निर्णय होताना सुद्धा एक सूत्र यावेळी ठरलेलं आहे की ज्या मतदारसंघामध्ये ज्या महाविकास आघाडीतल्या पक्षाचा उमेदवार हा इलेक्टिव्ह मेरिटमध्ये 100% निवडून येणार असेल तो मतदारसंघ त्या पक्षाला त्याच्यामध्ये मग कुणाला 6 मिळतील कुणाला 1 मिळेल कुणाला 2 मिळेल पण जागा वाटप हे चांगल्या पद्धतीने होईल आणि आम्ही सर्व एकत्र म्हणून पुणे शहरातही 8 विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरं जाऊ आणि विजय होऊ। जर वेगवेगळा लढायचा निर्णय घेतला तर काय त्या संदर्भात काही आहे? अजिबात नाही। परवा जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश हा होता की महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे की आता आमचं ठरलंय की आम्ही एकत्र म्हणून लढणार।